मैच होते सुरुआत शो मैच मात्र विनोद तुकाराम सलामीची जोड़ी मैदान मध्य राकेश पहिला बॉल शॉर्ट पिच बॉल ऑन साइड पुल करने का प्रयत्न बॉल चल स्क्वेर लेग फिल्डर वेगा धावता एक रन पूर्ण दुसरा रन चाहिए प्रयत्न किया इतने पहा गरजे डेन्जर एंड कड़े इतने रन पूर्ण पहा पुनः एकदा फिल्डर मात्र स्कीट होतो है पहली रन पूर्ण के लिए वेगा परंतु दुसरा रन सा खूब वेळ घेतला आणि त्यामुळे एकदम वेगा धाव पूर्ण करनास धजावले होते दोन्ही फलंदाज या वेळेसा यॉर्कर लाइन बॉल पुनः एकदा बैट ची इनसाइड एज ब्रस्ट केला बॉलला चालला बॉल डिक एस्टनच्या मागे एका धावे करिता राखी सपुरचा बॉल फुल टॉस समोर खेळला लॉन्ग ऑन च्या वरून हा बॉलला पाठवून दिला सरळ सारण करिता हा येतो षटकार साधावा बॅट्समन विनोदच्या बॅट मधून एक चांगला बॉल रिलीज करतो राकेश फुल टॉस बॉल लॉन्ग ऑन च्या वरून पाठवून दिला त्यानंतर कमबॅक करतोय चांगली बॉलिंग या ठिकाणी राकेश जी पाहायला मिळते आतापर्यंत धावा खर्च केला त्याने या ओव्हर मध्ये नऊ एक षटकार एक दुहेरी आणि एक वाईट 22 रन आहे बॉल या वेळेस पुनः एकदा फुल लेंथ बॉल आहे बॉल शॉर्ट मिड विकेटला निघून जातो एक रन पूर्ण केली जाणार आणि या एक रनच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळते 10 वर 10 ऑन द बोर्ड या वेळेचा हा सुद्धा बॉल ऑफस्टंप पासून थोडासा बाहेर ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ संपला टीमची धाव संख्या धाव फलकावर विदाउट एनी लॉस 10 रन 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत होणारी SPL सह्याद्री प्रीमियर लीग 2022 या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये शेवटात तुमच्या भेटीला येते आणि या स्पर्धेचा जो प्लेअर रजिस्ट्रेशनचा दिवस आहे तो आजचा शेवटचा असणार आहे आज रात्री 12 नंतर कोणाचेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे जे खेळाडू अजूनही फॉर्म रजिस्ट्रेशनसाठी पुढे आलेले नाही आहेत कृपया त्यांना सर्वांना आम्ही आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण फॉर्म फिल करा आणि फॉर्म हवे असतील तर कॉमेंट्री बॉक्समध्ये फॉर्म उपलब्ध आहेत आपण घेऊन जाऊ शकता पिच बॉल होता परंतु विनोदला बीट करून बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातात आणखी एक डॉट बॉल बॉलिंग मार्कवर बॉलर तयार मयूर ऑप्शन पासून खूप बाहेर जातो बॉल आणि यावेळेस बॉलला ठरवलं जातं वाईड बॉलचा इशारा एक्स्ट्रा एक रन टीमच्या टोटलमध्ये जोडली जाणार आणि या एक रनच्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचली 11 वर मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न फसला मयूर बॉलिंग मार्कवर यावेळेस उडवलाय प्रॉपर टायमिंग विनोदच्या बॅट मधून येतोय मिड विकेटच्या वरून खेळलेला या स्ट्रोक वरती 6 रन षटकार ऑन साइडला बॉल आहे गॅप मध्ये फिल्डर आहे परंतु चांगली फिल्डिंग
दोन रन इथे मात्र मिळतील आणि या दोन रनच्या मदतीने टीमची टोटल 19 वर जाऊन पोहोचली आहे, 19 ऑन द बोर्ड. बॉल बाकी आहे त्या ओव्हर मध्ये अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक. चांगला फटका, गुड स्ट्रोक अटेम्प्ट आणि चांगलं शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. चार रन करीता हा येतोय चौकार. चांगला फटका आहे विनोदच्या बॅट मधून, आणखीन एक तडाखा, हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ साधवन करिता. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आता धाव फलकावरती आहे 29, 29 रन्स. अक्षय बॉलिंग मार्कवर, पुढचा बॉल अगदी गती कमी करून टाकला बॉल होता लॉंग ऑन ला, फिल्डर आहे एक रन पूर्ण. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विनोदला आणलं जातंय. बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट सेकंड बॉल, इथे पहा बीमर बॉलचा इशारा येतोय आणि इथे असणार आहे नो बॉल आणि फ्री हिटची संधी या पुढील बॉलवर. जस्ट ओनली नो बॉल, फ्री हिटचा बॉल असणार आहे. यावेळेस लेग सिक्स सोडून चालला बॉल आणि मनोरंजनपूर्वकची मॅच असणार आहे. फुल टॉस, फ्रीच्या बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरून, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज सिक्सर, सहा धावा लागला झाडाला, लागला सिक्स झाडाला लागलाय. चला सिक्स आहे. कोणाला बॅट जर सापडली असेल तर बॅट आणून द्या. वूड कलरची बॅट आहे, वुडन कलरची. जर बॅट कोणाकडे असेल तर ती कृपया द्या, नकळत आपल्याकडे आले असेल तर. तीन बॉल 38 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा विनोद सज्ज आहे. चांगला फटका आहे ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये डीपला प्रोटेक्शन, एक रन पूर्ण. दुसऱ्या रन साठी प्रयत्न केला जातोय, दोन रन इथे सहजतेने पूर्ण केल्या पण जातील आणि या दोन रनच्या मदतीने टीमची टोटल 40 वर जाऊन पोहोचली आहे, ज्यातील विनोद आतापर्यंत खेळतोय 33 या धावसंख्येवरती. एकट्या विनोदच्या 33 धावा आहेत या इनिंगमध्ये. दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं पाहायला मिळेल का, शो मॅचच्या निमित्ताने का होईना, पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे पहा ऑप्शनपासून थोडंसं बाहेर बॉल पिचिंग होतोय. यावेळेस सुद्धा प्रॉपर टायमिंग, बॉल उंच गेलाय, राहुल बॉल खाली, कॅच होईल का, यस टेकन, पकडलाय झेल आणि इथे संपुष्टात आलाय या विनोदचा खेळ. मोठी विकेट गळाला लागली आहे, मोठा धक्का बसतोय या विनोद
च्या फलंदाजीने या संपूर्ण स्कोरबोर्डला चार चांद लावलं गेलं होतं, परंतु या मॅचमध्ये अर्धशतक काही प्रमाणामध्ये हुलकावणी देताना पाहायला मिळालं. ओव्हरची समाप्ती झाली आहे, तीन षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 40-1. तुकाराम यांनी जर षटकार लगावला किंवा समीर, दोघांपैकी कोणी षटकार लगावतोय, तर राकेशजी दळवी यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राईज आहे. प्रत्येक षटकारासाठी 100. चांगला फटका समीरच्या बॅट मधून ब्लास्ट, परंतु रन मिळतील 4. चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 44 जाऊन पोहोचली. समीर साडी पुढचा बॉल, चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या वरून, बॉल चालला हवाई सफर 7 धावांकरिता. हा येतोय षटकार. अजून एक षटकार 100 म्हणजे प्रत्येक षटकाराला 100 चालू राहणार आहे जोपर्यंत समीर आणि तुकारामला ही संधी असणार आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत, 3 बॉलमध्ये 3 ला 500 आणि 100 समीरला, 100 तुकाराम सावंत यांच्याकडून, उपाध्यक्ष तुकाराम सावंत यांच्याकडून. चांगला फटका आहे परंतु ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला इथे चुकी झाली आहे. तुकारामची विकेट धोक्यात आणि विकेट मिळतीये दुसरी, बॅट्समन इथून मात्र बाद. संदीप जाबडे एक समालोचक आता मात्र बॅट्समनच्या भूमिकेमध्ये या शो मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक लास्ट बॉलला मिळाली पाहिजे समीर. या स्थिती मात्र बीट होतोय बॉल डॉट. आता शेवटचा बॉल इथून मात्र बाकी आहे आणि धावा झाला धावफलकावरती आतापर्यंत 52-52. आणखीन एकदा बॉल बीट होतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती, 4 षटकांचा खेळ संपला मित्रांनो, इनिंगला पूर्णविराम. टार्गेट आहे 53 धावांचं, 52 धावा इथे बनवल्या गेल्या आणि 53 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट करण्यात आलं आहे. तो स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय राजू मुळे साहेब आणि शंकर सक्तार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतो राकेशजी दळवी यांना, मंडळाचे उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते
अपन राजू मुळे आणि त्याचबरोबर शंकर सपकाळ यांचा अपन सन्मान करावा। आमच्या मुख्य मंचावर त्यांच्या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने। कॅमेरामन प्लीज टर्न युअर कॅमेरा ओवर हियर, आमच्या स्टेजवरती कॅमेरा टर्न करा, कारण पाहुणे या ठिकाणी मात्र मंडळी दाखल झाली आहेत। थैंक यू वेरी मच। त्यानंतर जे सन्माननीय शंकर सपकाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती अतिशय प्रार्थनीय होती। 53 टार्गेट 53। थँक यू व्हेरी मच। आम्ही या ठिकाणी मनापासून आपला आभार व्यक्त करतोय आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मात्र उपस्थित झालात, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार। थँक यू। चला कुडपण आणि पायटेवाडी टीम, करंजे करंजे पहिला बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये, 53 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी। कुडपण टीमचे कॅप्टन वेगवान बॉल बॉल बीट करून सरळ निघून जातो विकेट कीपर विनोद यांच्या हातामध्ये डॉट बॉल, आणि या डॉट बॉलच्या मदतीने चांगला बॉलिंगचा नजराणा पेश करत असताना बॉलरला आपण पाहतो विशाल अमोलसाठी ही बॉलिंग थोडी डोकेदुखी ठरत चालली आहे। उठवला यावेळचा प्रॉपर टायमिंग सहित बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे, वेलकम सिक्सर। 6 धावांनी सुरुवात झाली या इनिंगला आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ते सज्ज आहेत। शॉर्ट पिच बॉल यावेळेस मात्र पहा बॅटची एज लागली आणि इथे हो सफलता मिळाली आहे विशालला, कारण इथे असं वाटलं होतं की मोठी फटकेबाजी आणखीन होईल का अमोलच्या बॅटमधून, परंतु तसं काही घडताना दिसलेलं नाही आहे। एक षटकार खेचल्यानंतर लवकर मैदानाची साथ सोडली।
पहिला विकेट बाद झालाय, अमोलला परतावं लागले माघारी. विशाल बॉलिंग मार्क वरती असताना आतापर्यंत पहिले दोन डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि मग विकेट. या ओव्हरचा आतापर्यंत चार बॉलचं स्टॅटिस्टिक राहिलंय. अमोलने सोडले मैदानाची सात, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूरला इथे इन्व्हाइट केलंय. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा, 47 बनवायचे आहेत अजूनही येणाऱ्या 20 बॉलमध्ये. इनसाइड एज पुन्हा एकदा बॅटचा हवा तेवढा फ्लो वरच्या बाजूने दिसत नाही आहे, परंतु कनेक्शन भरपूर महत्त्वाचं आहे. रबर बॉलला टायमिंग जुळवणं फार गरजेचं आहे. स्क्वेअर लेगला बॉल जातोय, गॅपमध्ये आहे, फिल्डरला चुकून बॉल निघून गेला. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे या ओव्हरमधली दुसरी बाउंड्री, चौकार. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 1-10. बॉल खूप चांगला आहे, कुडपण आले. चला या करंजे टीम सुद्धा आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करूया. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला पुल केला, बॉल चालला मिड विकेटच्या वरून सरळ चार धावांकरिता. एक टप्पा घेतल्यानंतर चौकार मिळतोय, धावसंख्येला आकार, टीमची टोटल 14. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बॉल बॅटला ब्रश केला आहे. बॅटची टॉपेज लागल्यानंतर एक रन इथे मात्र पूर्ण करतोय. एक रनच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते झपाट्याने 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमधला तुकाराम बॉलिंग मार्कवरती असताना ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ऑप्शन पासून भरपूर बाहेर, उंची मिळालेला हा बॉल आहे, परंतु अगदी नियंत्रणात आहे असं पंच सांगतायत, त्यामुळं हा डॉट बॉल. प्रत्येक बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, धावांसाठी आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला डॉटसाठी. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त उंची मिळत नाही आहे या बॉलला, जेवढी हवी तेवढी प्रॉपर उंची मिळते आणि त्यामुळे इथून आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. बॉलिंग मार्कवर तुकाराम लास्ट बॉल. पुन्हा एकदा पॅडचा वेध घेतला, बॉल इथे जागीच थांबतोय. 2 षटकांचा खेळ संपला, टीमची टोटल आहे धावफलकावरती आतापर्यंत 1-15. आणि करूया आपण टॉस. कॅमेरामन, कॅमेरा आमच्या या दिशेने थोडा फिरवा, कारण स्टेजवरती टॉस केला जातोय. स्पर्धेचे प्रणेते उपाध्यक्ष तुकाराम सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. करंजे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील आपल्याला कुडपण. या दोन टीमच्या दरम्यान हा होतोय टॉस. विनंती करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने नागेशजी सुतार यांच्या शुभ हस्ते आणि आमचे जवळचे मित्र उपाध्यक्ष संतोषजी रिंगे सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम नागेशजी सुतारांच्या शुभासे. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय कुडपण टीम. ओन द टॉस कुडपण टीमने टॉस जिंकला, निर्णय येईलच, परंतु विद्यमान मॅच कडे. बॅक टू द मॅच. बॅटिंग बॅटिंग कुडपण टीम बॅटिंग करणार पहिल्यांदा. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. आणखीन एक चांगली ओव्हर इथे मात्र पूर्ण होण्यासाठी तयार आहे. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये खेळला जातोय, परंतु इथे एक सोपा झेल आणि इथून विकेट मिळते. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोषजी रिंगे
यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या उपाध्यक्ष चषक तुकाराम सावंत यांच्या सन्मानाची आयोजित स्पर्धा 2022 स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला या ठिकाणी मयूरने, परंतु जास्त वेळ तक धरू शकलेला नाही या मैदानामध्ये. तो सुद्धा एक चौकारानंतर मैदानाची साथ सोडतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 53 पाठलाग करायचा, धावा झाला. आतापर्यंत धावफलकावरती फक्त 15 फिल्डर या ठिकाणी स्किट होतोय, परंतु एफर्ट्स भरपूर आहेत. फटका चांगला आहे, पॉइंटला बॉलर बॉल पिच झाल्यानंतर इथे 1 रन पूर्ण केले, 2 रन पूर्ण झाल्या, 3 रनसाठी प्रयत्न केला जाणार का, 3 रन इथे मात्र पूर्ण केला जाणार, कारण की बॉल जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत 4 धावा काढू शकतात आणि 4 धावा इथे मिळतीलही 4 रन चौकार. कारण पावसाळी रबर बॉलचा एक नियम आहे जो सगळीकडे कॉमन आहे, जर बॉल मैदानामध्ये गहाळ होतोय तर 4 धावा अपटू तुम्ही धावून काढू शकता. तर सन्माननीय विजय उतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती की व्यासपीठावरती या. आपण विजयजी उतेकर, शॉर्ट पिच बॉल स्टिक सोडून चाललाय, बॉल खराब, बॉलिंग. 3 षटक प्रगती पथावरती आहे. बॉलिंग मार्कवर अजूनही यशवंत चांगली बॉलिंग करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सफल झाले होते, परंतु इथे यष्ट्यांच्या जवळून खेळण्याचा प्रयत्न आणि बाहेर जाणाऱ्या बॉलसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातात बॉल जातोय आणि विकेट मिळतीय, बॅट्समन इथून मात्र होतोय बाद. एकतीस पाहिजे. मॅच अगदी एकतर्फी होताना पाहायला मिळते, कारण 31 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आणि अशा परिस्थितीमध्ये 5 बॉल बाकी राहिलेत. 5 षटकार जरी लगावले तरी सुद्धा एका धावेने सामना गमावा लागणार. चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातो, 1 रन पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही होणार. सगळे बॅटर समसमान संधीने खेळण्यास उत्सुक आहेत. संदीप जाबडे बॉलिंग मार्कवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय, बॅटिंगमध्ये तर संधी मिळाली नाही, परंतु आता बॉलिंगसाठी संधी निर्माण झाली आहे. येणारे 4 बॉल आणि धावा करायच्या 34 बॉलमध्ये 30 बनवायच्या जिंकण्यासाठी, ज्या या क्षणाला आता कठीण नाही अशक्य आहेत.
चांगला फटका आहे, परंतु पहा पुन्हा एकदा बॉल सोडून दिला. संदीपची चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जितका चांगला समालोचक तितका चांगला बॉलर आणि तितकाच चांगला खेळाडू वरुण आज या मैदानामध्ये स्पर्धेमध्ये त्याने आपला रोल निभावला आहे. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंडीजवर ऑन साईडला खेळला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक रन पूर्ण आणि बॉल पुन्हा एकदा गहाळ होत असताना पाहायला मिळेल. धाव इथे मात्र मिळते फक्त एक. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 24 वर. चला या ठिकाणी मात्र मॅच फिनिश. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ आपला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला सर आपला करंजी टीम फिल्डिंग करायची आहे. अमित गाडगे आणि मंडळी याच दरम्यान विजयजी हुतेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं सहर्ष स्वागत.